मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, तळमळला प्राण तळमळला. नमस्कार, माझे नाव वैभवी संजय पासलकर, इयत्ता 9वी PES मॉडर्न गर्ल्स हायस्कूल पुणे 5. माझा विषय साहित्यिक सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झालेले आहे. कवी, निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, सामाजिक व राजकीय पार्श्वभूमीवर आधारित अनेक कादंबऱ्यांचा लेखक, ग्रंथकार, पत्रलेखक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहासकार ही अशीच आणखी साहित्यिक सावरकरांची अनेक विविध रूपे आहेत. सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच खूप बुद्धिमान होते. सावरकरांचे पहिले काव्य म्हणजे वयाच्या 11व्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका. सावरकरांनी त्यांच्या कविता महाविद्यालयात, लंडनच्या वास्तव्यात, अंदमानच्या काळ कोठडीत आणि रत्नागिरीत रचल्या. कोठडीच्या भिंतीवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी होय. सुस्पष्ट विचार, तर्कसंगत मांडणी आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे असलेले सामर्थ्य ही त्यांच्याच निबंधांची काही बलस्थाने आहेत. सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात असताना काही उर्दू गझला लिहिल्या. त्या जुलै 2013 सापडल्या. 1857 इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा सादर इतिहास सावरकरांनी लिहिला. सावरकर हे इतिहास घडवणारे इतिहासकार होते. त्यांनी लिहिलेला शिखांचा इतिहास हा अप्रकाशित राहिला. 1857 भारतात झालेला इंग्रजांविरुद्ध उठावाचा सादर इतिहास सावरकरांनी लिहिला. हा ग्रंथ म्हणजे 1857 स्वातंत्र्य समर. भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने म्हणजे जणू काही आपल्या डोळ्यासमोर उभा केलेला सोनेरी इतिहासच. सावरकरांनी मराठी भाषेमध्ये 10,000 पाने लिहिली व इंग्रजी भाषेमध्ये 1,500 पाने लिहिली. सावरकरांना जेव्हा काळ्या पाण्याची शिक्षा मिळाली तेव्हा त्यांना अंदमान व निकोबार द्वीपावरील असलेल्या तुरुंगात ठेवण्यात आले. तेथे त्यांनी कमला हे महाकाव्य रचले. अथांग, शत्रूच्या शिबिरात ही अशीच काही त्यांची आत्मचरित्रपर पुस्तकं. माझे जन्मदेव या पुस्तकातून या काळ्या पाण्याच्या शिक्षेचे अमानुष वर्णन केलेले आपल्या समोर दिसून येते. कमला, गोमांतक, रानफुले, सप्तर्षी ही पुस्तकं सावरकरांना ओळखण्यात मदत करतात. कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या सावरकरांनी हिंदुत्व, हिंदुत्वाचे दर्शन, हिंदुत्वाचे पंचप्राण अशी महापुस्तके हे लिहिली. जयसुते श्री महान मंगले, शिवस्पदे शुभदे अशी स्तवने करणारे सावरकर जेव्हा तुझ विन जनन ते मरण, तुझ सकल चराचर शरण असं म्हणतात तेव्हा त्यांच्या पुढे फक्त नतमस्तकच होऊ शकतो. अशा प्रतिभावंत 52 कशी सोनं असलेल्या साहित्यिक सावरकरांना माझा मानाचा मुजरा. जय हिंद, जय महाराष्ट्र.